तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण अशा सात्रेने काही विसरून घेणे माझ्याकडे आहे, मी फेल करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुला शत्रू भुकेला असल्यास त्याला खावायला दे, तांदेला असल्यास त्याला प्यावायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंकतो की वाईटाला जिंकून जाऊ नको, जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंकतो. आणि अलिशा आपण पाहतो की सारे मोठं सैन्य त्या ठिकाणी आपण घेऊन त्याला ऐसेरियन आर्मी त्या ठिकाणी घेऊन अलिशाला अटक करण्यासाठी. दुसरे राजे यांचा 6वा अध्याय 18 पासून आपण पुढे वाचू शकतो. 6 वर्स 8 टू 23 आणि 6वा अध्याय 18 ते 22 वचन. And they came to catch all the fish. आपण पाहतो की अलिशाला पकडण्यासाठी त्या ठिकाणी आले. And Elisha said, "Whom you are searching for?" आणि अलिशा म्हणाला, तुम्ही कोणाला शोधत आहात? Oh, they said, "We want to catch all the fish." आणि ते म्हणते की आम्हाला अलिशा त्या ठिकाणी पकडायचे. आपण पाहतो की ते सर्व अंधळे त्या ठिकाणी. You come with me, I will take you. आणि अलिशा म्हणाले, तुम्ही माझ्याबरोबर या, मी तुम्हाला घेऊन जाऊ. And he took him down the whole army at the center of Samaria. We know that. आणि समरियामध्ये एकदम मध्यभागी त्या पूर्ण सैन्याचा काहीतरी घेऊन गेला. आणि सर्व इस्रायली त्या सोल्जरनी सैन्याने पाहिलं, त्यांना असं वाटलं की सर्वांना मी आता मारून टाकणार आहे. आणि अलिशा म्हणाला, त्यांना तुम्ही मारू नका. डू वन थिंग, तुम्ही एक गोष्ट करा. यू गिव देम वंडरफुल मील्स, वन डिनर यू गिव देम. आणि तुम्ही त्यांना चांगलं तुम्ही त्यांना खाऊ घाला. अँड किंग प्रोव्हाइडेड फूड टू ऑल ऑफ देम. आणि त्या राजाने त्या सर्व सैनिकांना चांगल्या प्रकारचं भोजन देखील दिलं. एनिमी सॉ सोल्जर्स, आपण पाहतो की शत्रूंचे सैनिक आहेत. अँड दे आर एन्जॉयिंग द गुड मील इन इस्रायल. आणि या ठिकाणी इस्रायल मध्ये चांगल्या प्रकारचं भोजन ते घेत आहेत. अँड व्हाट द बायबल सेज, नो, पवित्र शास्त्र काय सांगतं तुम्हाला माहिती आहे. यू रीड चॅप्टर 2 किंग चॅप्टर 6 वर्स 23. आणि दुसरे राजे 6वा अध्याय 23 वचन तुम्ही पहा. इट इज मेंशन दैट afterwards this Syrian soldiers never came in vain. समजते पाप क्षमा आपण क्षमा आपण इतरांना शिकवतो, म्हणून आपण इतरांना देखील आपण क्षमा करावी. नाउ द थर्ड थिंग, आय हॅव नो मच टाइम, सो आय गॉट इट आफ्टर 10 मिनिट्स. आय थिंक आय विल कंटिन्यू अप टू दॅट टाइम, राइट? वन आवर, राइट? आम्हाला 10 मिनिट उशीर भेटली, मी 10 मिनिट जास्त गेली, मी पुन्हा एक तास घेणार. आय एम गोइंग टू फास्ट. आणि मी थोडा फास्ट देखील पुढे जाणार आहे. नाउ द थर्ड थिंग यू शुड अंडरस्टँड, तिसरी गोष्ट तुम्हाला समजायला हवी. नो, फॉरगिवनेस इज अ मेजर ऑफ आवर स्पिरिच्युअलिटी. आणि इम्पॉर्टंट थिंग, आपण किती प्रकारे आपण क्षमा करतो, आपली ही मोजमाप त्याच्यावर अवलंबून असते. आध्यात्मिक मोजमाप, whether am I spiritual or carnal, मी आध्यात्मिक आहे किंवा दैहिक आहे. How you can understand? कशा प्रकारे मी गोष्ट समजू शकतो? Not because you are reading the Bible. अशा याच्यावर नाही की मी पवित्र शास्त्राचं वाचन करतो. Not because you are preaching in the church. अशामुळे मी देखील नाही की मी आपल्या मंडळीमध्ये जाऊन वचनाचं वचन सांगतो. Not you are going Sunday, every Sunday for the meeting. अशामुळे देखील नाही की मी प्रत्येक रविवारी मंडळीमध्ये जातो. They are all here for the spiritual. या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक वाढीसाठी गरजेच्या आहेत. केवळ हीच गोष्ट कधीही निर्णय घेऊ शकत नाही की तुम्ही किती आध्यात्मिक आहात. Let me tell you that measure of the spirituality is the way in which you forgive others. आणि तुम्हाला सांगू द्या की तुम्ही किती आध्यात्मिक आहात, हे जर तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही किती क्षमा करता याच्यावर तुम्हाला कळेल. Forgiveness is the measure of your spirituality. पुन्हा एकदा सांगतो, जेवढं तुम्ही क्षमा करणार तेवढं तुमची आध्यात्मिक तुम्ही मोजमाप करू शकता. Out of all the disciples, 12 disciples, who is supposed to be the most spiritual intelligent? मान तुम्ही सांगा की 12 शिष्यांपैकी सर्वात आध्यात्मिक शिष्य कोण असायला हवा? या जुडास इज गॉट. यहूदा तर गेला. ही इज नॉट बोर्न अगेन ऑल्सो, इजंट इट? तो त्याचा पुनर्जन्म देखील झाला नव्हता, तो त्याला सोडून द्या. ही नेव्हर कॉल्ड जीसस एज द लॉर्ड. आणि त्यांनी प्रभूला कधीही प्रभू म्हणून असं सांगितलं नाही. व्हाट अबाउट पीटर? पेत्र? एक्साइटेड मॅन.
खूपच आविष्य असा व्यक्ती नेहमी बोलणारा असा व्यक्ती आपण पाहतो. तो स्पिरिच्युअल, तो आध्यात्मिक होता का? He was not that spiritual, we know that. तो एवढा आध्यात्मिक नव्हता आपल्याला माहित आहे. Why? का? Finally we know that he denied the Lord. How many times? शेवटच्या रात्री जेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताचा उराशी टेकला होता तर त्याचे हृदयाचे ठोसे त्याला कळत होते. तो आध्यात्मिक होता खरं तर. बट टू मेक देम स्पिरिच्युअल लॉर्ड हॅज मोल्डिंग देन ओनली ही केम टू दॅट लेव्हल. आणि त्या आध्यात्मिक पात्रतेकडे त्याला जाण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताला त्याला बऱ्याच प्रकारे त्याला एक John and James is believed to be a spiritual, but it never happened on a sort of a sudden. पण पाहतो की याकोब आणि यवान यांना आध्यात्मिक असं आपण गणतो पण ते एका क्षणी झालेले असे आध्यात्मिक. It took Lord to train them more than to that level of spirituality. अशा प्रकारची घडण किंवा घडणूक करण्यासाठी त्यांना बराच वेळ त्या ठिकाणी जावा लागला. You know the Lord has given a name to them. You know what is the name? मग तुम्हाला माहिती आहे की प्रभूने त्याला एक नाव देखील दिलेलं आहे. What is the name? एकदम क्रोध येणार असे व्यक्ती होते. आणि असा क्रोध स्वतःच्या क्रोधावर आवरून काढू शकत. 9:51-51 पासून तुम्ही एका दिवशी आपण पाहतो की समरिया ठिकाणी मनुष्य जात होता. आणि समरियाच्या लोक मनुष्य म्हणाला तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि आपण पाहतो की यवान आणि याकोब या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू श्री ख्रिस्त हा मारण्यासाठी नाही तर आपण पाहतो की ते खूप आध्यात्मिक व्यक्ती आहेत. आणि आपण पाहतो की जुन्या कराचा संदर्भ त्या ठिकाणी स्वर्गातून आकाशातून अग्नी आणला तसा प्रकारे तुम्ही त्यांना अग्नी मारून टाका. व्हेन यू टॉक विथ द स्पिरिच्युअल पीपल दे ऑलवेज कोट बायबल. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक व्यक्ती म्हणून बोलणार ना ते नेहमी पवित्र शास्त्राचा संदर्भ तुम्हाला सांगतात. सो दिस टू मेन आल्सो कोटिंग फ्रॉम द बायबल. आणि हे दोघे व्यक्ती देखील पवित्र शास्त्रामधून तुम्हाला सांगतात. आणि टीचिंग द लॉर्ड द लॉर्ड यू डू लाइक दैट. आणि प्रभू ख्रिस्ताला सांगत आहे की प्रभू तुम्ही अशा प्रकारे करा. या द स्पिरिच्युअल पीपल दे टॉक दे थिंक दैट दे आर स्पिरिच्युअल बट दे आर नॉट स्पिरिच्युअल दे आर नॉट रेडी टू फॉरगिव. आपण पाहतो की अशा प्रकारचे आध्यात्मिक व्यक्ती आहेत ते आध्यात्मिक गोष्टी तरी बोलतात पण खरोखर त्यांचा आध्यात्मिक तसा प्रकारचा भाग नाही. दे आर आरोगंट पीपल. हे क्रोधाविश्वासी लोक होते. One day they came to the Lord. एके दिवशी ते प्रभूकडे आले. And they said, "The Lord, we saw a man that casting the demons in your name." आम्ही ते असे म्हणाले की आम्ही एका व्यक्तीला तुझ्या नावाने भूत घालताना पाहिले. Luke chapter 9:49 you read that. आणि लूक 9:49 मध्ये मी तुम्हाला सांगत आहे. You have to read just I am explaining to you. हे फक्त लिहून द्या तुम्ही मी तुम्हाला सांगत आहे. And they said that you have to rebuke them. Don't do like that. आणि तुम्ही जा त्यांना खडसो असं करू नका तुम्ही त्यांना सांगा. आपल्याला विरोध करत नाही म्हणजे ते आपलेच आहेत असं आपण
आपण देखील तसेच आहोत. ओ दॅट ब्रदर ही इज नॉट ब्रदर डोंट असोसिएट. आणि तो विश्वासाला विश्वासाने त्याला काही करू नका. या ओनली ब्रदर अँड पीपल विल गो टू हेवन अदर्स विल नॉट गो. दॅट्स व्हाट वी सी. आणि आपण असं म्हणतो की फक्त विश्वासाने स्वर्गात जातील बाकी कोणी जाणार नाही असा आपला विश्वास आहे. कॅनॉट टॉलरेट अदर्स. आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला आपण सहन करू शकत नाही. They are believers, they believe in Lord Jesus Christ, we need to oppose them. आणि ते विश्वासाने आहेत ते प्रबळ विश्वास ठेवतात त्यांना आपण विरोध करू नये. Don't think that only the brethren will go to heaven. असा विश्वास कधी धरू नये की फक्त विश्वासाने ब्रदरन केवळ स्वर्गात जातील. John and James could not tolerate others. पण बाकी याकोब आणि यहोवा मित्रांनी ते सहन करू शकत नव्हते. Intolerance was seen in them. एकदम प्रकारचं असहनपण आपण पाहू शकतो. Not only that, these people so called spiritual people. आणि ते असे म्हणाले की जेव्हा तुमचं राज्य येईल आणि जेव्हा तुम्ही राज्याचा विस्तार कराल अँड गिव्ह अस द plumb ministry, plumb is the most important role we have. काय काय ते म्हणाले की आम्हाला एकदम प्रमुख असे तुम्ही स्तर द्या किंवा चांगली अशी जागा तुम्ही द्या. Make us to sit on your right side and आम्हाला तुम्हाला उजव्या आणि डाव्या बाजूला आम्हाला तुम्हाला बसू द्या. And they said they thought if Lord will not listen to them ते असं राहील तर प्रभू जर आमचं ऐकलं नाही. So they called their mummy, mummy, you also go and listen. त्याने आपल्याला ऐकलं सांगितलं आई तुझी आणि तू देखील आमचं नाव देणार. Mummy also came to आपण पाहतो की आई देखील आली आणि दोघांचं नाव पुढे करत आहे. माझ्या मुलांना तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसू द्या. A spiritual man will not look for prominence. एक आध्यात्मिक व्यक्ती कधीही असे प्रमुख जागा शोधण्याकडे. These are all the carnal nature. हे सर्व दैहिक गोष्टींचे आपण स्वभाव पाहतो. I sometimes wonder in some marriage functions so many chairs are there. I wonder why so many chairs. आणि बरेच वेळी मी असं लग्न समारंभामध्ये बरेच असं खुर्च्या मी पाहतो. मला कळत नाही एवढं खुर्चे का मांडलेलं असतं. The reason because the prominence is not given there will be a problem in the local assembly. आम्ही असा विचार करतो की जेव्हा जर प्रामुख्य गोष्ट त्या ठिकाणी दाखवली नाही तर मंडळीमध्ये समस्या होते. You did not give me a chair on the stage. आणि तुम्ही माझ्या स्टेजमध्ये मला एक प्रमुख जागा तुम्ही दिली नाही. No, that is not the sign of your spirituality. हे आध्यात्मिक गोष्टीचे एक गुण नाही. So this John and James, even though it looks like a spiritual, but they were not spiritual. All this is not spiritual character. आणि तरी आपण यहोवा आणि याकोब हे आध्यात्मिक आपल्याला दिसत होते तरी आपण पाहतो की ते आध्यात्मिक बिलकुल नव्हते. They don't have the mind of forgiving the people. त्यांना इतरांना क्षमा करण्याचं मन कधीही नव्हतं. So as I told you, forgiveness is the sign of the spirituality. म्हणून तुम्हाला सांगितलं की इतरांना क्षमा करणं ही एक गुण म्हणून तुम्ही बाळगतो. त्यांना म्हणत आहे की ते दैहिक आहे ते आध्यात्मिक नाही. यु नो व्हाय? का बरं तुम्हाला पाहतो की ते कोर्टामध्ये आपल्या सब बंधूंना देखील ते कोर्टामध्ये घेऊन जात आहे. इफ यू टेक युअर फेलो बिलीवर इन द कोर्ट देन in the secular court you are not spiritual, you are carnal. जर तुम्ही आपल्या भावाला जे सहकारी आहेत बंधू आहेत जर त्यांना आपल्या बाहेरच्या कोर्टामध्ये तुम्ही घेऊन जाता तर तुम्ही आध्यात्मिक मुळीच नाही. So many cases are there in the courts of India from the believers. आणि मी पाहतो की विश्वासदारांमधून आज देखील बरेच केसेस कोर्टामध्ये ओपन असे आहेत. Many assembly halls are locked and kept because the believers cannot forgive and they are going to the court to settle the matter. अरे प्रभू पाहतो की मंडेचे दरवाजे त्या ठिकाणी बंद आहेत कारण की एक विश्वासाने दुसऱ्या विश्वासाला क्षमा करू शकत नाही आणि ते कोर्टामध्ये जिंके. So it is a very clear indication that if you cannot forgive your fellow believer, you are not spiritual. प्रभू पाहतो की एकदम स्पष्ट रीत आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे जर तुम्ही इतरांना क्षमा करू शकत नाही तर तुम्ही एक आध्यात्मिक. So if we have the heart of forgiveness, definitely that shows that we are spiritual. आणि जर आपल्याला असं अंतकरणापासून इतरांना क्षमा करण्याचं हृदय असेल इच्छा असेल हे आपण दाखवून सुद्धा की आपण आध्यात्मिक जीवन जगत आहोत. चौथी गोष्ट द फॉरगिवनेस इज अ बाम ऑफ गिलेया ऑर अ हीलिंग टू आवर हार्ट. आई म्हणतो पाहतो की गिलेयाचं एक प्रकारचं ते हीलिंग औषध प्रकारचं असं ते आहे. दॅट मीन्स इट विल हील आवर ब्रोकन हार्ट. आणि आपलं जे हृदय आहे त्याला तो औषधाप्रमाणे तो बरं करेल. इफ समबडी हॅज डन रॉंग थिंग टू अस जर कुठली व्यक्ती जर आपल्या आपल्या विरुद्ध काहीतरी वागते इफ वी आर नॉट विलिंग टू फॉरगिव दॅट विल हार्म अस मोर देन द अदर
आणि जर आपण त्याला क्षमा करण्यास तयार नाही ती ती गोष्ट आपल्याला नुकसानदायक जास्त आहे. इफ वी फॉरगिव दॅट ब्रदर, जर आपण त्या व्यक्तीला क्षमा केली, इट हील्स आवर हार्ट अँड गिव्स पीस इन आवर हार्ट. जर क्षमाने आपल्याला आपलं हृदय